नमस्कार, मी राधिका आणि राधिका शांतनू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते सांगणार आहे. त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते तुमच्या स्क्रीनवर आलंच आहे. त्यासाठी आपल्याला चणा डाळ लागणार आहे, आपल्याला साखर लागणार आहे आणि थोडेसे तांदूळ लागणार आहे आणि त्याला भाजायला आपल्याला तूप लागणार आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ, मैदा. हे मी अर्ध अर्ध घेतलेलं आहे. तुम्ही हे ऑप्शनल आहे, तुम्ही मैदाही घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. प्रथम मी कुकर घेतलं आहे. कुकरच्या भांड्यामध्ये एक बाऊल मी चण्याची डाळ टाकली आहे आणि मी इथे मेजरमेंट हे बाऊलने घेतलेलं आहे त्याला. आणि त्यात मी 2 टेबलस्पून हे तांदूळ टाकते. ते याच्यासाठीच टाकते की जेव्हा आपलं पुरण रेडी होणार ते असं भुसभुशीत नाही होणार. आपल्या पुरणाच्या पोळ्या जेव्हा तयार करायला घेऊ त्या तुटणार नाही, एकदम व्यवस्थित परफेक्ट येईल. आपण हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं. मी आता इथे 1 बाऊल चण्याची डाळ घेतली होती म्हणून मी यात आता 2 बाऊल हे पाणी ॲड करणार आहे आणि कुकर लावून गॅसवर ठेवणार. आणि पहिल्यांदा जी कुकरची शिटी होती ती हाय फ्लेमवर करायची आणि नंतर गॅसची पॉवर कमी करायची, नंतर 2 शिट्या होऊ द्यायच्या आणि गॅस बंद करून द्यायचा. बघा किती छान शिजलं आहे. मी इथे 3 शिट्या होऊ दिल्या, ठीक आहे. आता बघा मी मिक्स करून दाखवते व्यवस्थित आणि दाखवते तुम्हाला ते किती छान शिजलेलं आहे. म्हणजे त्या डाळीला आपण असं प्रेस करून बघितलं ना ते छान ससं होतं. बघा कसं होतं ते बघा मी तुम्हाला दाखवते. आता बघा मी एक बोटाने असं त्याला दाबून हे केलं की ते पूर्ण दबल्या जातं. म्हणजे काय की आपली डाळ आहे ना ती पूर्ण शिजलेली आहे, कच्ची नाही आहे, ठीक आहे. तर आपण नंतर त्यात काय केलेलं आहे, 1 बाऊलवर साखर टाकलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे आणि ते हळूहळू थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला फिरवायचं आहे. गरम असताना आपल्याला हे नाही करायचं आहे. बघा त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, ठीक आहे. तर मी आता दुसऱ्या एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आणि पॅन मी हे पसरट घेतला आहे की शिजवायच्या वेळेस आपल्या हातावर काही त्याचे थेंब उडणार नाही. जर आपण खोलगट घेतलं तर ते खूप त्याचे थेंब गरम गरम आपल्या हातावर उडायची भीती असते. बघा त्याची कन्सिस्टन्सी. आता मी आहे हे असं सतत त्याला हलवणार आणि हे मीडियम फ्लेमवर ठेवणार आहे. बघा आता हे शिजायला आलं आहे आणि मी हे शिजवत आहे शक्यतो 10 मिनिटे झाले आहे. मी हे कंटिन्युअस त्याला फिरवत आहे. त्यानंतर मी त्यात जायफळ आणि थोडेसे वेलचीपूड टाकली, मिक्स करून ठेवलं. चला आता आपण त्याचं कव्हरिंगसाठी हे करू. यात मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यात मी 2 टेबलस्पून हे तूप घालते आहे आणि थोडंसं पिंचभर थोडंसं टेस्टसाठी सॉल्ट टाकते आहे, ठीक आहे. तर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण थोडं थोडं करून त्यात पाणी घालायचं आहे. बघा कसा छान गोळा असा तयार झालेला आहे. आणि हा जो आपण बनवतो गोळा हा थोडा सैल असायला हवा आणि एवढ्या गोळ्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलं आहे. आणि बघा लास्टमध्ये मी काय करते, आता यावर थोडंसं तूप घालते आणि मळून घेते. बघा कसं सॉफ्ट दिसतो आहे ना, छान सॉफ्ट झालेला आहे आणि तो सैल पण आहे. सैल असेल तर आपल्याला पुरणपोळी एकदम छान बनते, तुटत नाही आणि काहीच नाही. बघा किती छान बनलेला आहे गोळा. आता आपण याला काय करू, थोडं 10 मिनिटं ठेवून देऊ बाजूला. बघा आता आपलं पुरण हे थंड झालेलं आहे. बघा किती छान गोळा बनतो आहे त्याचा. मी असे काय केले, असे 3-4 गोळे ऑलरेडी बनवून ठेवलेले आहे. चला आता आपण पुरणपोळी बनवायची. थोडंसं मी तूप लावलं म्हणजे आणखीन तो छान सॉफ्ट सॉफ्ट असं हे होऊन जाते. बघा किती सैल आहे तो गोळा, छान. हां बघा छान सैल झालेला आहे, मस्त पुरणपोळ्या बनणार आहे. बघा आता मी पुरणपोळ्या तयार करायला घेते. छोटासा मी एक छोटासा बॉल छोटासा असं तोडते. बघा तुम्हाला दिसतं आहे. आता मी इथे 2 पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची हे सांगणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया कशी. हे बघा मी आता छोटंसं असं पातळशी अशी पोळी लाटून, बघा किती हलक्या हाताने मी लाटू शकते त्याला. काही मला जास्त प्रेस नाही करावं लागत, काहीच नाही. आणि त्याची थिकनेस आहे एकदम पातळ पण नाही ठेवायची आणि जाड पण नाही ठेवायची, एक मीडियम ठेवायची. बघा आता मी हा हे गोळे तयार करून ठेवले होते तर हा गोळा मी त्यावर ठेवणार आहे. बघा आणि मी आता हा वर त्याच्यावर कव्हर करणार आहे आणि थोडंसं प्रेस करून
प्रेस करायचं असं छान. आणि मी एक ग्लास घेतलेला आहे म्हणजे त्याचे कसे असे थोडे शार्प असे एजेस, आणि त्यावर बरोबर ठेवला आणि कट करून घेतला म्हणजे त्याला एक्स्ट्रा कणिक पण लागत नाही, काहीच नाही, आणि एकदम पुरणपोळी आपली खूप छान बनणार आहे बघा. आता मी हाताने थोडीशी त्याची अशी हातानेच थोडी अशी मोठी असं साईज करून घेते आणि थोडंसं पीठ लावून व हलक्या हाताने ती लाटून घेते पुरणपोळी. बघा तुम्हाला दिसते इथे काही पुरणपोळी तुटत नाही, काही नाही, तुमच्याप्रमाणे म्हणजे असं तुम्हाला पातळ हवी असेल पातळ, थोडी जाड हवी असेल तर जाड. बघा मी इथे पातळ अशी पुरणपोळी बनवली आणि तुटत पण नाही ही, भाजायच्या वेळेस पण तुटत नाही ही. बघा किती छान मस्त, हां बघा कवरिंग पण दिसत नाही त्यावर की एवढं कणिक आहे की काय आहे. आणि गॅसची फ्लेम इथे मिडियम असायला हवं, नाहीतर मग पुरणपोळी जळण्याची भीती असते. आणि हळू छान तूप घालायचं, मस्त सुगंध येतो आणि टेस्टी पण लागतो आहे. बघा मी सराट्यानेच मस्त छान त्याला फ्लिप करू शकते, काही तुटत नाही, बघितलं. आणि पुन्हा वरच्या साईडने एक वेळा छान तूप घालायचं आणि पुन्हा भाजायचं. बघा हां छान असे मस्त भाजून तयार झालेली आहे. छान त्याच्यावर हे पण आलं आहे ब्राऊन ब्राऊन कलरचं. बघा आता मी डिशमध्ये काढून घेते त्याला छानशी असं झाली ना, छान मस्त असे. हां छान. आता मी तुम्हाला काय करते एक दुसऱ्या पद्धतीने म्हणजे पारी बनवून आपण आता बनवूया ही, ठीक आहे. हा छोटासा बॉल घ्यायचा आणि कमीत कमी बॉल घ्यायचा म्हणजे काय होतं की त्याला कणिक लागणार नाही जास्त असं. बघा आता मी त्याची पारी बनवते छान. थोडंसं पीठ घालायचं, जर हाताला चिकटत असेल थोडं पीठ घालायचं आणि छान अशी पारी बनवून घ्यायची. आपला जो गोळा असतो ना पुरणाचा तेवढ्या साईजचा. बघा आता मी तो गोळा जो पुरणाचा बनवून ठेवला होतो आणि ही इझी आहे की पटापट होऊन जातो आपला. आणि हळूहळू त्या पारीला मी असं वर सरकत सरकत आणि त्या पुरणाला आत दाबत दाबत असा पूर्ण असा छान गोळा बनवून घेते. बघा काही वर कणिक नाही, काही नाही, निघत तिथल्या तिथेच ते दाबून घ्यायचं. बघा छानसं झालं ना छान. ही थोडी मोठ्या साईजची होणार कारण की मी जो पुरणाचा बॉल होता तो थोडा मोठा घेतला होता. छान बघा हलक्या हाताने मस्त लाटायचं, काही तुटत नाही, काही नाही, भाजायच्या वेळेससुद्धा तुमची पुरणपोळी तुटणार नाही. खूप छान बनला जाते. आणि तुम्हाला जर पातळ लागत असेल तर पातळ करा. मी इथे थोडीशी अशी जाड केली आणि छान तूप घालायचं आता मस्त. तुपावर मस्त साजूक तुपावर छान शेकायचे, मस्त सुगंध येते आणि टेस्टी खूप लागते. मी आता बघा त्याला सराट्यानेच करते, काही दुसरं काही यूज नाही करत, सराट्याने होते आणि ती तुटत सुद्धा नाही. बघा फ्लिप करते आता मी थोडं, जस्ट एक मिनिट शेकल्यानंतर फ्लिप करते मी आता. बघा किती छान मस्त तुटत नाही, काही नाही. पुन्हा त्यावर थोडंसं तूप घालायचं, पुन्हा ते तुपात शेकल्यानंतर त्याची जी टेस्ट, वरचं जे कव्हरिंग असतं ते छान क्रिस्पी आणि सॉफ्ट असं वेगळंच येतं. जेव्हा आपण खायला बसतो ना खूप सुंदर लागते ती. बघा मी पुन्हा तूप घातलं आहे त्यावर, जस्ट थोडे सेकंड 20 सेकंड असं त्याला शेकायचं. पुन्हा मी असं फ्लिप केलं आहे, पुन्हा तूप घालते थोडं. आणि पुरणपोळी मस्त जास्त तुपात शेकली ना खूप चविष्ट लागते खायला, मस्त गरम गरम खायची. तुम्ही तुपासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता, किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही छान आमरस सोबत सुद्धा हे खाऊ शकता. बघा किती छान मस्त शेकल्या गेलेली आहे, काही तुटत नाही, हलक्या हाताने मी करते आहे, तुटत तुटण्याची भीती नाही, काही नाही, ते बनवायच्या वेळेस काहीच फाटली नाही. जर तुम्ही जे हे जे सगळं सांगितलेलं, मी जे सांगितलेलं मेजरमेंट आहे ते सगळं घेऊन जर तुम्ही अशा पद्धतीने केलं ना तर तुमची पुरणपोळी एकदम मस्त बनणार आहे. आणि मी जे हे आता बघा किती सुंदर झालेली आहे. आणि मी हे बाऊलवर जे चण्याची डाळ घेतली होती त्याच्या नियर अबाऊट 7 ते 8 पुरणपोळ्या होतात मस्त. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.